पनवेल महापालिकेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयामध्ये इंग्रजी माध्यमाच्या ज्युनियर केजीच्या वर्गाचे उद्घाटन उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुलांना मान्यवरांच्या हस्ते दप्तर, वह्या, कंपास बॉक्स असे शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आले असून लवकरच त्यांना बूट आणि गणवेशही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वर्गामध्ये डिजिटल ब्लॅकबोर्डचीही सोय करण्यात आली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी 50 अर्ज आले आहेत. यातील 40 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या शाळेच्या उद्घाटनावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी पालकांना संबोधित करताना म्हणाले की सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणजे ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. येथून पुढे ही इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विस्तारासाठी पालिका प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये मग टप्प्याटप्प्याने 50% इंग्लिश मिडियम, उरलेल्या 50% 25% मराठी मिडियम आणि उरलेल्या 25% सेमी इंग्लिश अशा प्रकारे, म्हणजे मराठी पण राहील, सेमी इंग्लिश राहील आणि 50% 100% फुल इंग्लिश राहील. आणि मग भविष्यामध्ये आता इंग्लिशला डिमांड आहे. जर ज्युनियर केजीला 40 माझी कपॅसिटी आहे, पहिल्या दिवशी 40 सीट्स आपल्या भरल्या, म्हणजे आपल्याला 50 ऍप्लिकेशन आले, आपण 40 ऍप्लिकेशन केले, म्हणजे गरज आहे. आणि तुमचे जे सभामी ते एक अधिकारी आहे, मी आज नाही इथं उद्या नाही आहे, पण देशाला, समाजाला, कुठल्याही गावाला घडवण्यासाठी त्या गावातली तिथली पॉलिटिकल विन हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय. आता तुमच्या या भागातली पॉलिटिकल विन आदरणीय दिवा पटलांपासून, रामशेजींपासून, या सभागृहाच्या विद्यमान नगरसेवकांपर्यंत त्यांनी ती कशा रीतीनं जोपासली किंवा त्यांना त्याचं किती महत्त्व आहे तुमच्यासमोर सांगितलं, तुम्ही नव्याने सांगण्याची गरज. पण प्रशासन म्हणून जी काही सभागृहाची इच्छा आहे, जे काही लोकप्रतिनिधींना वाटतं, जे नागरिकांना पाहिजे ते देण्यासाठी मी इथं बसलोय आणि ते द्यायला प्रशासन म्हणून आपण कुठे घेऊन पडणार नाही. फक्त त्यामध्ये नियोजनाचा अभाव नसावा म्हणून आम्ही थोडं सिस्टमॅटिक करतो. म्हणजे आता या दिवशी 4 इंग्लिश मिडियमची शाळा उभारल्या, माझ्याकडे तुम्ही ट्रेन शिक्षक आहेत का, उत्तर आहे नाही, मला ते हळूहळू डेव्हलप करावं लागेल. तर आता मी तो एक इंग्लिश मिडियमचा क्लास उभारला. आता तर ही मुलं पुढच्या वर्षी सिनियर केजीला जातील. मी तुम्हाला आज प्रॉमिस करतो की पुढच्या वर्षी दुसरी शाळा बघण्याची गरज नाही, सिनियर के जी पुढच्या वर्षी तो ओपन होणार. त्याच्या पुढच्या वर्षी फर्स्ट क्लास, म्हणजे पहिला वर्ग इथं होणार, सेकंड होणार. आणि हे होत असताना फिडर जे आहे, म्हणजे ज्युनियर के जी प्लस सिनियर के जी, त्याच्या पुढच्या वर्षी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिला वर्ग, त्याच्या पुढच्या वर्षी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिला वर्ग दुसरा, असं 10वीपर्यंत आपण प्लॅनिंग करतोय. आणि मग हे झालं नवीन नियोजनाबाबत. आणि विद्यमान ज्या शाळा आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही सभागृहासमोर पुढच्या वर्षी तो हळूहळू टप्प्याने तो प्रोग्राम घेणार आहोत. कारण आमच्या शाळांमध्ये मग आमच्या शिक्षणावरचा खर्च आणि घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत असत ते, याला आपल्याला कुठेतरी चांगल्याच करावं लागेल. तर आज तुम्ही विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे, तर तो विश्वास तुम्ही निश्चितपणे आम्ही तो सार्थ करू. तसेच सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे नाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये आदराने घेतले जावे यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहणार आहोत असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आम्ही नेहमीच राज्यकर्ते साहेब हे नेहमीच शिक्षण हे दर्जेदार असावं यासाठी नेहमीच आग्रही होते. आमच्यावरती पूर्ण संस्कार हे माननीय दिवाटे साहेबांचे आहेत. दिवाटे साहेबांनी या पनवेल उरणमध्ये रयत आणि पोयसोच्या निमित्ताने ही जी काही संत या इथे शिक्षणाची गंगा ही आणली, त्यांनी जे संत आम्हाला शिकवण दिलेली होती त्यानुसार पांडे रामशेठाकूर साहेब यांनी हे शिक्षण दर्जेदार व्हावं यासाठी आम्हाला संत ज्या प्रकारे आम्हाला या इथे संस्कार केलेले आहे त्याच्यानुसार ही शाळा ही सुद्धा त्याच प्रकारे दर्जेदार असावी याच्यासाठी आम्ही अतिशय काटेकोर आहोत. ही शाळा या इथे एक संत चांगली अशी इमारत बनवलेली आहे. या इथे येणारे विद्यार्थी यांनी इथे या शाळेमध्ये प्रवेश हा त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार न घेता या इथे चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण भेटणार आहे यासाठी घ्यावं यासाठी आम्ही या इथे नेहमीच आम्ही या इथे नेहमीच आग्रही असणार आहोत. आपण नेहमी आश्वस्त असावं की या इथे भेटणाऱ्या शिक्षणाबद्दल जर संत आपल्या काही सूचना असतील किंवा काही तक्रारी असतील नेहमीच आपल्यासाठी
आम्ही उपलब्ध असावं याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करणार आहोतच. परंतु त्याचबरोबरीने पनवेल महानगरपालिकेचं नाव हे शैक्षणिक शिक्षणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आदराने घेतलं जावं यासाठी आम्ही इथं प्रयत्न करणार आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे एवढंच मी सांगेन. आणि पुढील काळामध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा काही अडचणी असतील किंवा काही सूचना असतील त्यावेळेला आपण पुढे यावं. आपल्या पनवेल महानगरपालिकेचे शिक्षक वर्ग हे अतिशय चांगले आहेत, चांगल्या प्रकारे सहकार्य देणारे आहेत. आणि या इथे भारतीय जनता पार्टी आणि माननीय प्रशांतदा ठाकूर यांच्यामुळे या इथे आम्ही इथे कार्यरत आहोत. आम्ही या इथे इथला दर्जा आणि याच्याच बरोबरीने इतर शाळा असतील या इथे सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण भेटावं, शिक्षकांकडून चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जावं, चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जाव्यात, त्या नेहमी उत्कृष्ट असाव्यात यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे तो आपण द्याल. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचं काम सुद्धा आमचंच आहे. याच्याबद्दल जेव्हा आम्हाला नक्की संधी आहे आपण सहकार्य ठेवा, आपण विश्वास ठेवा एवढंच मी सांगेन.